एंड वेलकम टू गोवा न्यूज नाउ फ्रेंड्स, आज असं आम्ही वास्को आणि आमच्या बरोबर असा दाजी बाब सालकर, वास्को MLA, दी मोस्ट डायनॅमिक आजकाल लोक म्हणता, बिकॉज यू कॅन सी खूपशे कामं चलता आणि दिसून येतात प्रोग्रेस, सो पीपल आर हॅपी. वन ऑफ द प्रोग्रेस यू कॅन सी हेअर इज ऑल 3 क्रॉस ड्रेन्स. आत्ता एक मनीस म्हणटाले, आम्ही जेव्हा उलयताले की 52 इयर्स झाले हांगा क्रॉस ड्रेनचे कोणी कामूच करू ना. हो नी, 52 इयर्स? यस यस, वी हॅव अ बिझनेस हियर फॉर लास्ट 52 इयर्स. सो नो क्रॉस ड्रेन वॉज, वी यूज टू गेट फ्लडेड एव्हरी रेनी सीझन. वेल फ्रेंड, मुद्दो तो ना, मुद्दो असा दाजी बाब सालकराचे एक बारीकशे इंटरव्यू घेता. खूपशे समस्या आम्ही पळले की असा आणि खूपशे इश्यूज असा जे जागे आम्ही लोकांचे तेजे फिलिंग घेतलेले आपण दाजी बाब सालकराचे घेऊन. सो आज आमचे वांगडा असा दाजी बाब. दाजी बाब, सुरुवातीक पहिली जो आज एक मीटिंग झाले खारेवाडाचे, माझे द फर्स्ट टाइम इन दी हिस्ट्री एक युनियन मिनिस्टर येता आणि तो म्हणता MPT चे NOC चे गरज ना, तुम्ही काम करा, वी विल सी लेटर. कसे दिसता ना असं? थोड्यो गोष्टी अशे जावपा जाय, सम बोल्ड डिसिजन्स नीड टू बी टेकन. आणि हो जो प्रॉब्लेम आशिल्लो, इट्स अ व्हेरी लाँग पेंडिंग. आज तुम्ही थंय जेट्टीर तुम्ही पळयले जाल्यार वी हॅव बीन प्रेसिंग हार्ड फॉर अ न्यू जेट्टी, आणि गव्हर्मेंटय रिपेरिंग करताले नाल्यार हे करताले, बट इट वॉज नॉट सफिशियंट. म्हणजे खंयच्यान तरी जेट्टी व्हडली जावप गरजेची आशिल्ली. आणि आज जेव्हा आम्ही इंटरॅक्ट करताले तेव्हा मिनिस्टरान स्ट्रेट वे सांगले की तुम्ही बांधा, आम्ही NOC मागीर घेऊया म्हणून, आय विल माय ऑफिस विल हँडल विथ द MPT म्हणून. सो ही हॅज गिवन अ क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स टू गोवा गव्हर्मेंट एट यू स्टार्ट द वर्क ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ जेट्टी. आणि मागीर किती असते पण, इनफॅक्ट त्यांचं सेक्रेटरी जो आशिल्लो, ही हॅज कॉल्ड द MPT चेअरमॅन ऑल्सो नाव टू नानोटेल. सो थंय खंय तरी सोल्युशन येतले ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट. सो खुबशे पहिले आम्ही प्रॉब्लेम्स ऑन द स्पॉट मिनिस्टरान डिसिजन्स घेतले. सो एक आम्ही पळले सर की एक सायडीन जोझेफ फिलिप बाब कॅन फिश, हे फिश बोट ओनराचे असा ते म्हणतात जेट्टी जाय, दुसरे आयज किस्तो थंय बायणा येऊन म्हणतात त्यांना जे हे फिशिंग जेटी नका, इट सम कन्फ्युजन वॉज देअर. तुमकां दिसता की हे कन्फ्युजन आनी मोठो कन्फ्युजन करतलो फिशरमॅना खातीर? न्ही, प्रत्येक जाण आपापल्याक जाय तशें उलयतात, बट लास्टाक लोकांक कितें बरें जाय तें गव्हर्मेंट करता, म्हणून तर आज तांचे सगळे आयकपाक आयले. सो तांचे आयकून सगळ्यांचे वॉट इज बेस्ट फॉर द पीपल, गव्हर्मेंट वील गो अहेड विथ दॅट. ओके, नाव कमिंग बॅक टू वास्को. पयरूच आम्ही एक स्टोरी केल्ली अबाउट दीस फिश वेंडर. एक फिश वेंडर असा, एक फिश मार्केट, ओल्ड फिश मार्केट आसले, थंय तुम्ही कामां करून दिले, म्हाका दिसता 25 लाख म्हणले. आयज फिश फिश न्ही, बाकीचे वेंडर, ट्रेडिशनल वेंडर, थोडे लोक रडटाय, थोडे लोक भायर परत भायर गेले. हाव यू लिंक इट विथ दीस फिश वेंडर्स, ते आयज खंय तरी नाराज हा म्हणून म्हणटा. न्ही, आमच्या आम्ही तांकां सगळ्यांक ट्रेडिशनल वेंडर्सांक भितर बसयले. कित्याक भितर बसयले? की लोकांक बरे स्मूथ रस्ते मेळचे म्हणून. आतां कितें जाता, दे हॅव कम आउट ऑन द रोड्स, पार्कींग प्रॉब्लेम जाता, ट्रॅफीक हॅझार्ड जाता, पार्कींग करपाक मेळना, खुबशे प्रॉब्लेम जाता. सो आमी ते चिंतून तांकां भितर घाल्ले. बट पीपल, आमचो लोकूय कसो जाला आतां, आमकां लोक इन्स्टंट जाय, रस्त्यारूच घेता वता, भितर कोण वचपाक पळयना. सो भितर वचना म्हणटकूच तांकांय बिझनेस जाला, ती जाणटी मनशां थंय आनी दे आर ऑल ट्रेडिशनल गोंयकारां ती. सो तांकां भितर बिझनेस जायना म्हणटकूच ती रस्त्यार येता, रस्त्यार येना म्हणून लोक आमकां ब्लेम करता. आमी तांकां भितर घाले जाल्यार लोक भितर वचना. सो लोकांनी मातशे यु नो दे शूड ऑल्सो सपोर्ट. जेन्ना आमी कितेंय करता, वी आर डुईंग इट फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल. ते सपोज रस्त्या वयले काडून आमी ताका एका जाग्यार घाली, जाल्यार लोकांनी मातशे 2 मिनटां स्पेंड करून सपोज तांचे भितरल्यान घेतले, जाल्यार रस्तेय आमकां व्हडले मेळटा, क्लियर मेळटा, पार्कींग जाता, ट्रॅफीक ऑबस्ट्रक्शन नासता, कांय नासता. आनी वयल्यान ते ट्रेडिशनल वेंडर्स आनी बरेशे मेळत ना वस्तू ते तेंचे कडेन बरोबर. म्हणजे मिरची धर तूं, जाल्यार बाकीच्यो भाज्यो धर तूं, विच इज कॅमिकल फ्री भाज्यो, बाकीचे तेलां कितें सगळें तांचे मेळटा. सो एक आमी मातशे भितर वचून केल्या सपोज आमकांय इल्ली एक्सरसायज जातली मातशी, जाल्यार आमी सगळे थंयच्यान रावन रावन घेवन आमी सुस्तले सुस्तले अशे. प्लीज व्यूवर्स, तुमकां एक रिक्वेस्ट आसा, ते खरेखर ते ट्रेडिशनल वेंडर्स आसात, ते आयज तुमचे वाट पळयता, फक्त तुमचो सपोर्ट जाय. परत परत आमी अपील करता पण कांय जायना म्हणून आयज परत तो इशू काढला. फिश वेंडराक पयर आमी एक इंटरव्यू केल्ले दाजी बाब, ते म्हणटा ते चुकले, तांकां दिसता की आयज खंय तरी ते हॅप्पी ना. तुम्ही ऐकला असतले ते इंटरव्यून कितें कितें जाला, तुमची कितें प्रतिक्रिया तेजे? न्ही, दीस इज अ सर्कल, खंयचोय हें आसता न्ही, इट इज अ सर्कल. पळय आमी वी कॅन स्टॉप द होलसेल पीपल वू आर सेलिंग आउट सायड,
वी कॅन स्टॉप पीपल हू आर सेलिंग ऑन द रोड्स ऑल्सो बट हू इज गिविंग फिश टू दॅम हू इज गिविंग फिश टू दॅम वाय डोंट दीस ऑल फिशरमॅन एजिटेट इन फ्रंट ऑफ दॅम म्हणल्या होलसेलराकडे होलसेलर न्ही होलसेलर एक आसा आणि जे रस्त्यावर बसतात बंजारा समाज ते रस्त्यावर बसतात म्हणतात तांकां गाळ्यो म्हणतात जाल्यार तुमचेच थंय कोण तरी विकता आसतलो न्ही तांकां बंजारा कडेन जर ट्रॉलर ओनर ना सो त्या ट्रॉलरा वयल्यानूच तांकां नुस्तें मेळटा तुमचेच थोडे लोक थंय भायर मार्केटान बसून तांकां विकतात एन्ड देन यू कंप्लेन दॅट ती रस्त्यार विकतात म्हणून सो तुमी सी तुमीच माल दिता आनी तुमीच कंप्लेन करपाक शकना होलसेलर आय एग्री वी हॅव टू क्लोज दॅम वी वील डू समथींग आनी आमी आमचें तें हें चालू आसा आतां पसून पयर हें काडून बंद केलें सिलिंगाची म्हाका पयर सीओ सांगतालो सिलिंगाची ऑर्डर काडल्या म्हणून सो दीस सायड वी वील गो पूण रस्त्यार नुस्तें बी विकता पळय तांकां कोण नुस्तें येता वाय डोंट दीस फिशरमॅन गो एन एजिटेट इन फ्रंट ऑफ दॅम वाय डोंट यू ऑल स्टॉप दॅट सोर्सूच सोर्सूच बंद करा न्ही सो रस्त्यार बसपाचो प्रश्नूच ना तुमी सपोज सोर्स बंद करता जाल्यार रस्तो ना आमी सदांच कितें म्हणटा आमी डेंग्यू जातकूच रडटा पूण डेंग्यू खातीर पयलींच सपोज तें ब्रिडींग स्टॉप करत सपोज डेंग्यू जावपाक पावत ना म्हणून आमी केन्ना केन्ना अवेरनस पळय करता घरा भोंवतणी भोंव ते भितरलें आयदन एम्प्टी कर दीस इज बिकॉज सोर्सूच बंद करपाक जाय सो तांकां विकपाचो सोर्सूच बंद जालो सपोज जाल्यार प्रोब्लेम सॉल्व न्ही सो तेंचो प्रोब्लेम तेंचेच सोल्युशन तेंचे कडेन आसा हाफ सोल्युशन म्युनिसिपालिटी हॅज गॉट हाफ सोल्युशन ते हॅव गॉट सो ते फक्त आरोपूच लायता आनी फुडें सरून सोल्युशन जर तेंच्यांनी अटेम्प्ट केले जाल्यार खंय तरी सोल्युशन मेळटले तांचे आरोप टू सम एक्सटेंट आर ट्रू एन्ड दीस म्युनिसिपालिटी इज डुईंग इट्स बेस्ट टू क्लियर इट म्युनिसिपालिटी आपलें काम करता पुलीस आपलें काम करता पूण तांणी आपली जबाबदारी हें करपा न्ही दे शूड ऑल्सो थिंक बाबा खंयच्यान आमी दिव सो हांव तुका सपोज माल विकपाक दित ना तूं खंयचो विकतलो सो तुजे कडेन खंयचो माल येता रस्त्यार बसता तांचे कडेन माल खंयच्यान येता सो हें फायंड आवट करून तांणी थंय वचचें आनी तांचो दुसरो आसलो तो होलसेलाचे सांगलें न्ही हांवें होलसेल सांगलें दॅट वी आर वी हॅव क्लोज डावन ऑल्सो एन्ड वी वील क्लोज डावन तशें एक आनी प्रोब्लेम कित्याक तुमचो कॉन्स्टिट्युन्सी म्हणून ते म्हणटाले की टॉयलेट आसा पण नळ ना लायट बल्ब आसा पण लायट ना थोड्या दिसांनी पावस येतले शेड ना सो खंय तरी थोडेशे वेवस्था आनी जाय सो तुम कितें विचार कितें आज सपोज ना सपोज वी कॅन डेफिनेटली डू इट पूण दीस वॉज अ टेम्पररी अरेंजमेंट थंय कांय परमनंट आमकां करून इनवेस्ट करून कांय फायदो ना सो स्टील इफ बायलांक सपोज थंय टॉयलेटीक वचपाक त्रास जाता वी कॅन डेफिनेटली पूट अ न्यू टॉयलेट शेड ना जाल्यार शेड घालपाक जाता पूण दीस इज अ टेम्पररी आतां मार्केट तुमी पळयता इट इज ऑन सेकेंड फ्लोर आनी 4 ते 5 महिन्यांनी न्यू मार्केट रेडी जाता सो वेदर वी शूड इनवेस्ट इट नाव ऑर इज अ बीग क्वेश्चन मार्क लोकांचो पयसो न्ही तो लास्टाक इज इज लोकांचो पयसो इनवेस्टींग करतलो मागीर वेस्ट करतलो सपोज डजंट मेक सेन्स सो मातशी आपण एक कळ काढून सपोज आणि एक 4 महिन्यांनी आम्ही बऱ्या स्पेशियस बऱ्या चकचकीत जाग्यांत वतात म्हाका दिसता दे शूड ऑल एग्री टू इट आणि जावपाकूय जाय सर तुम्ही आत्ता म्हणताले की अबाउट फिश मार्केट 5 महिन्यांनी रेडी जाता सकयलो फ्लोर फिश मार्केट फिशवाल्याक मेळटले वेंडराक वयल्या फ्लोराचे कितें वयल्या फ्लोराचे तसो अजून प्लॅन काय ना दॅट म्युनिसिपालिटी हॅज टू डिसायड सी इट इज अ म्युनिसिपल प्रोजेक्ट आमी फक्त तांकां सगळो सपोर्ट दिला गव्हर्मेंटा कडल्यान फूल सपोर्ट दिवन आमी ते करून घेतला दॅट इज द बिगस्ट थिंग ते जायनाशिल्लें सो ते आमी फेसिलिटेट करून करून घेतला सो म्युनिसिपालिटी कशें जाय कोण वयर बसतले ते डेव टू डिसायड इट्स ऑल विथ द म्युनिसिपालिटी म्युनिसिपालिटी कडेन आसा बाकीचे जेन्ना प्रोजेक्ट आमी पळयता खंयचे स्टेजीर आसा जावं ते फीश हे सीओज बंगलो आनी बाकीचे प्रोजेक्ट वीच स्टेज इट इज आनी तुमचो जो एक प्रतिक्रिया म्हाका जाय अबाउट द अप रॅम्प आनी डावन रॅम्प कितें स्टेज आसा केन्ना पर्यंत तुमचे मनान केन्ना पर्यंत जातले काम पळय प्रोजेक्ट नांव चीफ ऑफिसर्स बंगलो इज टोटली रेडी नेवल NOC वी आर अवेटींग नेवल NOC आज मेळ्ळी जाल्यार फाल्यां काम स्टार्ट करपाक मेळटा सगळो रेडी आसा बायणा पावर हावस इट इज स्टँडर्ड वर्क वील स्टार्ट एनी मोमेंट ताका ताजी गरज ना ताका नेवल NOC आसा थर्डली तुमी म्हणलें अप्रेंपाचें येता दीस वर्क्स आर गोईंग ऑन फ्लडींग जातालें तें कमी करपा खातीर हे 3 क्रॉस ड्रेन्स आर वेरी इम्पॉर्टंट सो हें घालून वी हॅव टू सी वेदर आनी कमी जालें ऑर वेर वेर वी हॅव टू स्ट्रेस मोर दीस इज ऑल प्लॅनींग करून म्हणजे फुडें कांय तरी हें जावपाक ना फ्लडींग जावपाक ना सिटीन खंयच फ्लडींग जावपाक ना जाल्यार खंयच्याच भागांत फ्लडींग जावपाक ना त्या खातीर ह्यो एक्सरसायजी आसा रिगार्डींग अप्रेंप दे हॅव स्टार्टेड द वर्क म्हाका दिसता नेक्स्ट वीक दे आर स्टार्टींग वीथ द वायरींग बेरींग काडून इट वील टेक 3-4 मंथ्स एट लीस्ट इट वील टेक अशें तांचें हें आसा बिकॉज दे हॅव टू हँड इट ओवर बाय डिसेंबर बट वी आर टेकींग 6 मंथ्स टायम कित्याक मातसो
हे जाले एकुदा जावने म्हणून बट एकदा जातकच इट विल बी वेरी गूड फॉर एवरीबडी आणि जे लोकांकडे हांव मागता की लोकांच्या कोणाच्या आयकण्यावयल्यान किती डिसिजन घेऊचे नाही आम्ही सगळे टेक्निकल मनशांक आपोवनूच डिसिजन घेतला विच इज इन द बेटरमेंट ऑफ वास्को वास्कोकारा खातीर थर्ड एग्झिट झाला आफ्टर जात पळय जेन्ना खंयचोय प्रोजेक्ट जाता ताका अडचणी असतात ताका टीथिंग प्रॉब्लेम्स आम्ही सदांच म्हणतात पण ह्यो सगळ्यो थोड्यो जातल्योच पण आज आम्ही वता असताना पहिले थंय पुलिसांनी बरो व्यवस्था केल्या वचपाची सो डेफिनेटली मातसो त्रास जातलोच पूण एकदां जालें की ना देन द लूक ओनली वील चेंज वास्कोचो लुकूच टोटल चेंज जातलो आनी बरें जातलें एक प्रोजेक्ट आमी पळयता ऑलमोस्ट रेडी आसा गार्डन सुवर्णबाब बांदेकर थँक्स टू हीम अँड मॅडम शमी चालकर रेडी आसा पण इनॉग्रेट करतले की असोच थ्रोन ओपन करतले ना इट इज वी आर गोईंग ऑल म्हणजे आय एम व्हेरी हॅपी दॅट सुवर्णबाई बांदेकर ही हॅज नॉट ओनली ही इज नॉट ओनली डुईंग इट ही इज डुईंग इट एज इफ इट इज हिज ओन गार्डन दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आज एक कॉर्पोरेट मनीस म्हणजे ही इज पुटींग इन हीज टायम तांचो टायम इज व्हेरी इम्पॉर्टंट ही इज गिवींग टायम फॉर वास्को ही इज गिवींग टायम फॉर द गार्डन ही इज डुईंग अप म्हणजे पर्सनल अटेन्शन देऊन हे करपा जाय ते करपा जाय ते बरं दिसना ते काढले सो असे असे जेव्हा जाता त्यांना आम्ही खूप लोकूय हॅपी आहेत हा एकटोच नाही सगळे लोक आर हॅपी त्यात सुवर्ण बांदेकर आपण स्वतः इंटरेस्ट घेऊन काम करता म्हणून आणि आम्ही फर्स्ट इंटरव्ह्यून सांगितले वेन वी हॅव गिवन इट टू सुवर्णबाई बांदेकर ही वील डू वॉट इज बेस्ट फॉर वास्को म्हणून आणि आज तुम्ही पहिले थंय एफ एम रेडिओ लागलो आता कॅमेरा कॅमेरा लागलो फाउंटन लागलो बरं फाउंटनूच न्ही लायटिंगात बरो लायटिंगान फाउंटन लागलो आता पावसान लँडस्केपींग स्टार्ट जातले बँचीस येतले जिमींग जिमींग इक्विपमेंट येतले दीस हॅपन्स ओनली वेन यू नो समबडी गिव्ज पर्सनल टायम फॉर इट तो आपले जे पळयता असे म्हणजे सगळ्या कॉर्पोरेट सांगडे अपील आज वास्कोन तुमकां खूप दिला आणि तुम्ही वास्को कमी देऊ ना हांव कितें तुम्ही कमी दिला असे म्हणणार पण हो टायम आमकां सगळ्यांक वास्कोकारांक तुमची गरज असा सो तुम्ही पुढाकार घेऊन वास्को खातीर एक एक तुम्ही प्रोजेक्ट्स घेत सपोज अशे जाल्यार वी वील बी व्हेरी हॅपी वास्को वील प्रॉस्पर आणि म्हाका दिसता तातूंत भितर तुमचे आणि हे वाडटले काल पयर कंट्री एक मिनिस्टर आयले त्यांनी म्हणले की वास्को इज ब्लेस्ड टू यू नो हॅव ऑल थ्री थिंग्स एअरपोर्ट पोर्ट आणि यू नो रेल्वे स्टेशन एंड पॉइंट सो वास्को शूड प्रॉस्पर आणि आमकांय दिसता वास्को इज हब ऑफ कॅपिटलिस्ट म्हणू शकता की ऑल कॉर्पोरेट हाऊसेस आर हेअर यू नो ऑपरेटिंग फ्रॉम वास्को बट थोडेसे लोक करतात थोडेसे लोक अजूनही पुढे येऊ ना त्यांच्यानी जर आले वास्को विल डेफिनेटली प्रॉस्पर विथ युअर एंडिंग मेसेज आय वॉन्टेड टू कम्प्लीट लास्ट जे फिशरमॅन जे चालू असा तुमकां तेंकां सुजन तुमचे सजेशन दिया सो दॅट देश दे फायंड आउट देअर ओन सोल्युशन सी हांगा तीन हे आसा एक तर होलसेल होलसेल मुन्सिपालिटी वील टेक केअर तांचे कितें बंद करपा आसा ते मुन्सिपालिटी वील टेक केअर आता तुम्ही म्हणतात की ते रस्त्यावर बसतात तांकां स्टॉप कर म्हणून आता रस्त्यावर तांकां माल कोण दिता हा म्हजे काय ट्रॉलर ओनर ना सगळ्यांचे ट्रॉलर ओनरी ना सो कोणाचे ट्रॉलर ओनर आसा पळय तेच दिता आसतले नाजाल्यार तेच कोणा कडल्यान घेवन विकता आसतले सो तुम्ही तांचे कडेन उलयात जे ट्रॉलर ओनर्स आसा पळय ते तुमचेच भाव तुमचेच कोण तरी सोयरे आसा फ्रेंड्स आसा तांचे कडेन उलयात तुम्ही अशें करून आमकां मार दिता म्हणून सो सोल्युशन मेळटलें न्ही सो लेट लेट डेट स्टॉट रूट कॉजीस थंय स्टॉप जावं न्ही सो मागीर मागीर फुडलो विचार न्ही सो दीस होलसेलाचे आसा देन वी वील स्टॉप आनी एक आयज आमी आयकले की होल थोडे फिशरमॅन म्हणटले मारगांव होलसेल फीश मार्केटान खुबशे प्रॉब्लम जाला आता रेट वाडयला 800 रुपया 1000 रुपया पयली 20 रुपया 50 रुपया कितें खरें कितें आसा हो रेट इज डिसायडेड बाय द एस जी पी डी ए हो रेट हांव डिसायड करता एस जी पी डी ए पळय पयली पसून चलत आयल्या तो रेट डिसायड करता एन अकॉर्डींग टू दॅट दे आर बींग चार्ज सो तांकां कितें आशिल्लें की आमकां प्रॉब्लम जाता म्हणजे तसो कॅच मेळना सो ते कमी करचे म्हणून दॅट वी हॅव ऑलरेडी पुट इट अप टू द गव्हर्मेंट की अशे अशे नुस्तेकारांचो प्रॉब्लेम आसता ते रेट कमी मागता सो ताजेर अजून गव्हर्मेंटान निर्णय घेवना ज्या दिसा निर्णय घेतले वी वील पास ऑन द बेनिफीट टू देम एक आसा अबाउट दी डेंजरस बिल्डींग खुबशे डेंजरस बिल्डींग आसा एक सुरवात जाल्लेले आसा नियर दॅट म्हाका दिसता देर इज सम बँक कॅनरा बँक ऑपोजीट बाकीचे बिल्डींगे जे केन्ना पर्यंत जातले आनी हे बिल्डींग कितें करपाक सोदता हांगा ना हे बिल्डींग कितें करपाक सोदता तें मागीर डिसायड जातलें पूण तें मोडपाकूच जाता इतले आमकां फॉर्मेलिटीज करच्यो पडल्यो ताका कोण मेळनाशिल्लो म्हणजे ताजो खर्च इतलो जातालो मोडपाचो ताका आमकां तो मोडपी तांचे मुन्सिपालिटी कडेन पयशे नाशिल्ले सो इट इज गूड डॅट द कॉन्ट्रेक्टर पाटील ही हॅज म्हणजे आमच्या रिक्वेस्टाचेर ही हॅज ऑन हीज ओन कमी पयशांनी मोडून दिता तो आमकां
सो ताजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तो किदें आसा तोय आपूण म्हणटा वास्को घरा खातीर दिता. सो दॅट इज बींग डन. ह्यो बाकीच्यो सगळ्यो बिल्डींग्स आसा पळय, मुकुंद आसा, फाटल्यान बॉर्जीस आसा, आमचे स्टाफ क्वॉर्टर्स आसा, वी हॅव पुट अ प्रपोजल टू द गव्हर्नमेंट दॅट आमी ऑन पीपीपी मॉडल लेट अस गो फॉर हाय रायज बिल्डींग अँड लेट अस गीव इट टू म्हणजे पब्लीक प्रायव्हेट ऑन बेसीस पीपीपी. सो ते झाले सपोज दॅन मेजर प्रॉब्लेम हे येतलो. बट वॉट इज हॅपनिंग इज वास्को देर आर टू मेनी वर्क्स. वॉट इज इतली 10 वर्सां कांय जावं नाशिल्ल्या कारणान सगळेच कडेन धांवता आसतना मातसो आमकां त्रास जाता. बट वी आर कॉन्सन्ट्रेटींग ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट बेसीक थिंग्स वीच आर निडेड आनी ते जाले की वी वील कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट ऑल्सो. थँक्यू वेरी मच आनी वी होप दॅट वास्को यु नो वील प्रॉस्पर. लास्टाक वयचे वयचे तुमी म्हणटाले अबाउट दीस क्रॉस ड्रेन 50 वर्सां सद्या जे तुमी पळयता 50 वर्सां उपरांत कितें चेंजीस ह्या मॉन्सुनान दिसतले तुमकां? मेन म्हणजे देर वील बी नो वॉटर कमींग इन द शॉप्स अँड फ्लो ऑफ वॉटर वील बी व्हेरी गूड. बरें आसतलें सामकें. अँड आय थिंक सो इट इज जस्ट अ स्टार्ट बिकॉज दीस इज अ फूल टायम सोल्युशन. वॉट इज बीन डन इज अ फूल टायम सोल्युशन. कम कम शो मी हाव हाव यू फील दॅट इट इज अ फूल. वॉट हॅज हॅपन्ड इज बाय पुटिंग दीस अँड विथ दे आर गोइंग टू कवर विथ दोज ब्लॉक्स. द ब्लॉक्स कॅन बी रिमूव अँड इट कॅन बी क्लीन. Earlier time this is to not happen. Okay, every time you cannot break the road. So hanga je shops asa ye hanga this building is quite this building is 1969 70 tenna jun tumche shop. Yeah, we are from 72. Okay, so since then there was a flood kind of a situation here. Yes, everything the water is, see the parapet is very close to the thing, so the moment the water gets stagnated it used to go into the shop. So these things used to happen. So that is how it is. So now this year we expect nothing to happen like that because I think so they have made arrangement in 3 places. So water logging can take place there at the corner near the Vasco Sports Club and here and then near the municipality. So have you read the performance of the MLA? He's done more. People never expected so much and I think so, but expectations of people are there and lot of expectations. Yes, always there, but it is good. It is good for him that he is on his toes because the expectations are there. That is important. Thank you very much. Tumche naav sangu na. Sanjay bab. Thank you very much. And thank you very much viewers for watching the video till now. Je prashna ye disani tumche fudan ami mandlele that was with regards to Vasco. Amka ek opportunity zale ki MLA fudani to prashna mandche so that he gives the answer. One thing about the Vasco Fisher फोक्साचे जे वेंडर्सचे जे इश्यू आले आज आम्ही MLA फुड्यान मांडले आणि MLA सांगले एक जो प्रश्न म्हणलं तोही एक इम्पॉर्टंट प्रश्न असा की जे आउटसाइड फिश वेंडर म्हणतात रस्त्यावर जे इल्लिगल म्हणतात ते इल्लिगल नुसते कोण दिता तो पहिली विचार असपाक जाय. दुसरे जे इन्ना ये फिश वेंडर हांगा प्रोटेस्ट करू शकता फिश मार्केटान किंवा म्युनिसिपाल्टीन झाल्यार हे फिश वेंडर जे मनीस तांकां इल्लिगलवाल्याक फिश दितात त्यांचेच कडे कित्याक प्रोटेस्ट करना तोही एक मोठो प्रश्न. सो त्यांनी मांडला त्यांचे फुडेन. सो दीज वर टील नाव वॉट एवर हॅपन्ड अँड वॉट एवर वी कवर्ड इन लास्ट 1 मंथ आणि फुडें जेन्ना कवर करतले वी वील डेफिनेटली ट्राय टू टेक रिस्पॉन्स फ्रॉम दी कन्सर्न MLA ऑफ दॅट एरिया. दिस टायम इट वॉज दाजी सालकर. थँक्यू व्हेरी मच व्यूअर्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ टील नाव. कीप वॉचिंग गोवा न्यूज नाव.